हॅलो एव्हरीवन, आपल्या चॅनल द एज्युकेशनल जर्नीवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बँकमध्ये बँक स्टेटमेंट मागवण्यासाठीचा अर्ज कसा करावा हे बघणार आहोत. ॲप्लिकेशन रिक्वेस्टिंग बँक स्टेटमेंट. सर्वात पहिले तुम्हाला टू म्हणजेच प्रती लिहून कॉमा द्यायचे आहे. त्याच्या खालच्या लाईनीमध्ये तुम्हाला त्या ऑफिसरच्या पदाचे नाव लिहायचे आहे. नंतर दिलेल्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला बँकेचे नाव लिहायचे आहे, त्याखाली बँकेचे ॲड्रेस लिहायचे आहे. तसेच राईट साईडला तारीख लिहायची आहे. इतकं झाल्यावर एक लाईन सोडून खाली सब्जेक्ट म्हणजेच विषय लिहायचा आहे. विषयमध्ये तुम्ही हा लेटर कोणत्या कारणासाठी लिहिला आहे ते कारण इथे मेन्शन करायचे आहे. जसे आपले लेटर आहे बँकेतून स्टेटमेंट मागवण्यासाठी, म्हणून मी लिहिले आहे रिक्वेस्ट फॉर बँक स्टेटमेंट फ्रॉम. फ्रॉम डेटमध्ये तुम्हाला तुमचे स्टेटमेंट कुठल्या तारखेपासून हवे आहे आणि टू डेटमध्ये तुम्हाला तुमचे स्टेटमेंट कुठपर्यंत हवे आहे ते डेट्स मेन्शन करायचे आहेत. विषयानंतर एक लाईन सोडून तुम्ही लिहिणार डिअर सर किंवा मॅडम कॉमा, आय एम रायटिंग दिस लेटर टू रिक्वेस्ट यू टू प्रोवाइड मी द बँक स्टेटमेंट फ्रॉम दिस डेट टू दिस डेट. आय एम अ सेविंग अकाउंट होल्डर इन द नेम ऑफ, अकाउंटचे नेम मेन्शन करायचे आहे. ॲट युअर ब्रांच ब्रॅकेटमध्ये तुमच्या बँकेच्या शाखेचे नाव मेन्शन करायचे आहे. नंतर एक लाईन सोडून तुम्हाला हे स्टेटमेंट कशासाठी हवे आहे ते कारण लिहायचे आहे. तर इथे मी लिहिले आहे आय एम अप्लाईंग फॉर अ होम लोन फॉर विच आय हॅव टू सबमिट माय बँक अकाउंट स्टेटमेंट टू द अप्रूव्हिंग बँक. म्हणजे मला होम लोनसाठी अप्लाय करायचे आहे, म्हणून मला बँकेचे स्टेटमेंट हवे आहे लोन अप्रूव्हिंग बँकला सबमिट करण्यासाठी. हे झाल्यावर एक लाईन सोडायचे आणि खाली लिहायचे इट वुड बी व्हेरी काइंड ऑफ यू इफ यू कुड डू द नीडफुल ॲट दी अर्लिएस्ट अँड मेल मी अक्रॉस द बँक स्टेटमेंट. युअर प्रॉम्प्टनेस इन दिस रिगार्ड विल बी हायली ॲप्रिशिएटेड. म्हणजे या वाक्याचा अर्थ असा होतो की तुम्ही जर मला हे स्टेटमेंट लवकरात लवकर मिळवून दिलेत तर मी तुमचा आभारी असेन. एक लाईन सोडायची, नंतर लिहायचे थँकिंग यू म्हणजे धन्यवाद. अजून एक लाईन सोडायची आणि खाली लिहायचे युअर्स सिन्सिअरली म्हणजे तुमचे आज्ञाकारी एक्स वाय झेड. एक्स वाय झेडमध्ये तुम्हाला तुमची सही करायची आहे. Thank you.
तुम्हाला इंग्लिशमध्ये अर्जपत्र कसं तयार करायचे हे समजले असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.